लाइट बिल माफ झालंच पाहिजे, लाइट बिल माफ झालंच पाहिजे, लाइट बिल माफ झालंच पाहिजे सरकारच्या नावाने, ओ सरकारच्या नावाने, ओ लाइट बिल माफ झालंच पाहिजे, 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 या सरकारच्या नावाने आम्ही बोंबलत आहोत, ओ नमस्कार। आता ॲक्च्युली 8 महिन्यापासून जे लॉकडाऊन करण्यात आला सरकारचे वचन होतं, लॉकडाऊन केल्यानंतर तर दुकानं परिपूर्णपणे बंदच होत्या, शटर पूर्ण डाऊन होतं, तर लाईट बिल आलं कुठून हा एक चिंतेचा विषय आहे। आणि लाईट बिलसुद्धा माफ करू शकत नसत सरकार छोट्या मोठ्या दुकानदारांचं, तर याला सरकार म्हणण्यात तरी काय अर्थ आहे। दुसऱ्या बाजून विचार केला तर सर्व प्रकारचे टॅक्स आहेत, उद्योग व्यवसाय जर छोट्या आणि मध्यम दुकानदारांचा परिपूर्णपणे बंद होता तर त्यांनी टॅक्स कुठून भरायचे? सोसायटीचे टॅक्स असतील, कमर्शियल टॅक्स असतील, व्यवसाय टॅक्स असतील, हे सर्व प्रकारचे टॅक्स माफ आहेत। तसेच छोट्या आणि मध्यम दुकानदाराने जे काही कर्ज उचलले होते त्या कर्जाचे हप्ते जे ते मार्च 2020 पासून ते मार्च 2022 पर्यंत संपूर्णपणे माफ करण्यात आले, तर त्याला सरकार ही बिरुदावली योग्य ठरेल। पाहायला गेलं तर कालपासून आम्हाला असं ऐकायला मिळतंय की ऊर्जा मंत्री बदलणार आहेत। खरं तर आम्ही असं म्हणतोय की जर ऊर्जा मंत्री बदलले तर आमची आंदोलनाची पुढील दिशा अशी असणार आहे की जे काही तुम्ही नोटिसा दिल्यात 72 लाख लोकांना थकीत वीज बिल असतील, वाढीव वीज बिल असतील, याची आम्ही एकत्रित गोळा करणार आहे। आणि येणारे जे काही ऊर्जा मंत्री आहेत नवीन त्यांचं आम्ही स्वागत अशा पद्धतीने करायचं ठरवलं की आम्ही एक ट्रकभर वीज बिल त्यांना आम्ही गिफ्ट म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही मंत्रालयाकडे पाठवणार आहोत। त्याचबरोबर जर आमचं वीज बिल माफ नाही झालं तर पुढची आमच्या आंदोलनाची दिशा ही मंत्रालयाच्या समोर ट्रकभर जे काही आम्ही वीज बिल लोकांचे गोळा करणार आहे वाढीव आणि थकीत, त्याची आम्ही मंत्रालयाच्या समोर होळी करून खरं तर सरकारला जागा करण्याचं आम्ही काम करणार आहे।